नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मुंबई खड्ड्यात गेली आहे, मुंबई कोणामुळे खड्ड्यात गेली आहे हा प्रश्नही आता राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला आलाय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होतील याचं उत्तर आत्ताच्या घडीला आपल्या कोणाकडे नाहीये। निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे, वेळेनुसार त्या फेब्रुवारी 2022 मध्ये व्हायला हव्या, पण आत्ताच्या घडीला त्याच्या बाबतीत शाश्वती जरी नसली तरी राजकारण्यांनी या निमित्तानं मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाच्या बाबतीतले एकन एक हिशोब काढायला सुरुवात केली आहे। यातला एक महत्वाचा हिशोब हा सध्या खड्ड्यांच्या बाबत आहे। मुंबईत दर जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान खड्डे असतात, ते बुजवण्याची टेंडर निघतात, परत पुढच्या वर्षी खड्डे पडतात, परत ते बुजवण्याची टेंडर निघतात। हे वर्षानुवर्ष चाललेलं चक्र गेल्या जवळपास 21 वर्षात मोजलं असता 1000 कोटी रुपये या खड्ड्यांना बुजवण्यात खर्च झाले आणि खड्डे काही बुजले नाहीत हे समोर आलंय, हे सिद्ध झालंय। परिणामस्वरूप मुंबईचे खड्डे बुजवणारे 1000 कोटी रुपये नक्की कुठे गेले असा प्रश्न सामान्य मुंबईकरांचं प्रतिनिधित्व करण्याच्या दाव्यासह भारतीय जनता पार्टीनं विचारलेला आहे। आणि हा प्रश्न थेट त्यांनी शिवसेनेला विचारलाय, कारण यंदा शिवसेनेची मुंबईतल्या सत्तेत 25 वर्ष होणार आहेत। निवडणुकीला सामोरं जाण्याच्या पूर्वी आणि आता तर राज्यात सत्ता असताना सुद्धा खड्ड्यांमधले पैसे गेले कुठे याचं उत्तर शिवसेनेला कदाचित द्यायचं नसावं, कारण आजच्या चर्चेत सुद्धा आधी होकार देऊन नंतर शिवसेनेनं चर्चेपासून स्वतःला दूर करून घेतलंय। एका बाजूला मुंबईची ही कहाणी असताना आपल्या सगळ्यांना याची आठवण जरूर करून द्यावी लागेल की या अख्ख्या महाराष्ट्रात पुण्यात असा रस्ता बनला ज्यावर अनेक वर्ष खड्डे पडलेच नाहीत। ही किमया कशी साध्य झाली? ही किमया ज्यांनी साध्य केली त्यांना पुन्हा कधीतरी भविष्यात रस्ते बनवायचं कंत्राट मिळालं का हेही प्रश्न आहेत। आत्ताच्या घडीला या प्रश्नांची चर्चा मुंबईकरांच्या चष्म्यातून आपल्याला करायची आहे। विषय आहे खड्ड्यात घातली मुंबई। या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीकडून प्रवक्ता प्रतिनिधी आमदार या नात्यानं निरंजन डावखरे, आपल्या सोबत शिवसेनेच्या प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं संजना घाडी येणं अपेक्षित होतं। संजना घाडींनी चर्चेत यायला आधी मंजुरी दिली, मात्र ऐन वेळेला आता आपला फोन बंद केलाय आणि त्या चर्चेत आत्ता उपस्थित राहत नाहीयेत। त्याची उत्तरं आम्ही मागण्यापेक्षा कालांतरानं जनताच मागेल हे नक्की। आपल्या सोबत इतर दोन महत्वाचे मान्यवर आहेत, आपल्या सोबत श्रीकांत शिरोळे आहेत। श्रीकांत शिरोळे यांचा आत्ताचा परिचय हा सामाजिक कार्यकर्ते असा जरी असला तरी पण भूतकाळामध्ये ते पुणे महानगरपालिकेचे तेव्हाच स्थायी समितीचे अध्यक्ष होते जेव्हा पुण्यात एक ऐतिहासिक बिनखड्ड्यांचा रस्ता बनला। शिरोळे साहेब, आपल्याला विनंती अशी आहे की आपला कॅमेरा फारच वर गेलाय, आपलं डोकंच दिसत नाहीये, थोडीशी फ्रेम ऍडजस्ट करा आणि एकदा कायमची फ्रेम हलवणं थांबवा। पुढचा मुद्दा आहे अनिल गलगली यांच्याबद्दलचा। अनिल गलगली हे मुंबई महानगरपालिकेच्या एकूणच कामकाजावर अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवत असतात, माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून ते आपल्या सगळ्यांना परिचित आहेत। चर्चेची सुरुवात आपण समोर आणलात की खड्डा झाला की तो खड्डा राहील याच्यासाठी जणू काही यंत्रणा काम करते, कारण तो खड्डा दरवर्षी बुजवण्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी लपलेल्या आहेत। निरंजन डावखरे, आपण चर्चा मुंबई महानगरपालिकेची करतोय पण ठाण्यात सुद्धा गेले अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे, तुम्हाला ठाण्यातलं गणित टक्केवारीचं माहिती आहे का? टक्केवारीच्या प्रश्नाला अनिल गलगली यांनी थेट उत्तर दिलं नाहीये। तुम्ही तरी किमान सांगा की एखाद्या 100 रुपयाच्या खर्चापोटी किती टक्के कोण कसं घेतं, ठाण्याचं गणित सांगितलं तरी चालेल, प्रेक्षकांना ते जाणून घ्यायचंय की त्यांचा पैसा नक्की कसा कुठे खाल्ला जातो। नमस्कार। खर तर ह्या टक्केवारीचं गणित हे सत्ताधाऱ्यांना जास्त माहिती आहे आणि ते व्यक्ती बदलला की टक्केवारी वाढते कमी होते, वाढतेच किंवा ती कमी होत नाही,
आणि आपण जर बघितलं तर ठाण्यामध्ये तर भ्रष्टाचारांचे अड्डे हे खड्डे सगळे बनलेले आहेत. ठाण्यामध्ये दोन लोक या खड्ड्यांमुळे मृत्यूमुखी पडले आणि तरीही प्रशासनाला जाग येत नाही अशी परिस्थिती ठाण्यामध्ये होती. पालकमंत्री जे स्वतः नगरविकास मंत्री पण आहेत त्यांच्या घराच्या इकडे पण रस्त्याला प्रचंड खड्डे पडले होते. त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने सातत्याने आंदोलनं झाली. बिलकुल ठाण्याच्या रस्त्यांसाठी आंदोलनं झाली तरीही प्रशासनाला जाग येत नव्हती. आणि वारंवार खरं तर आपल्या सगळ्यांचा चॅनलचाच आभार मानला पाहिजे की चॅनलनी ज्यावेळेस हा विषय लावून धरला त्यावेळेस प्रशासनाला लाजेगोजे पुरतं या इकडे रस्त्यांचं काम करायला लागतंय. पण आजही आपण बघतोय की रस्त्याचं काम म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं होतंय. फक्त खडी आणि रेती टाकून खड्डे बुजवण्याचं काम या इकडे चालू आहे. ठाण्यातही अशीच परिस्थिती आहे, मुंबईतही अशीच परिस्थिती आहे. त्यावर एक पटकन प्रश्न निरंजन डावखरे यांना आहे. निरंजन डावखरे यांनी राजकीय भूमिकेनंही त्याकडे पाहावं, उत्तर द्यावं. आत्ता विरोधी पक्षात जरी असलात तरी पण आपणही दीर्घकाळ सत्तेच्याच जवळपास होतात, सत्तेमध्ये सुद्धा आपले वडील दीर्घकाळ होते आणि त्यांचं कामकाजही आम्ही जवळून पाहिलेलं आहे. आत्ता ज्या पद्धतीनं दोन उल्लेख झाले, प्रमुख उल्लेख काय झाला श्रीकांत शिरोळे यांच्याकडून, की पैसे देतो चांगल्या गुणवत्तेचा रस्ता द्या, या बदल्यात एक साधा चहा सुद्धा कुणाला पाजू नका. या अटीवर महाराष्ट्रातला दीर्घकाळ खड्डेमुक्त राहिलेला जंगली महाराज रोड पुण्यात जन्माला आला. मुंबईमध्ये पामबीच रोड, अर्थात तो मुंबईत नाही, तो नवी मुंबईमध्ये आहे, पण मुंबईमध्ये जे जे फ्लायओव्हर हा दीर्घकाळ बिना खड्ड्यांचा राहिला आहे. या गोष्टींच्या बाबतीत ज्या अधिकाऱ्यांच्याकडे दूरदृष्टी असते त्यांना दुर्दैवानं जबाबदाऱ्या दिल्या जात नाहीत. यात सुद्धा काम चांगलं हवं असेल तर प्रत्येक वेळेला लोएस्ट बिडिंग टेंडर, याच गोष्टीमध्ये आपण अडकत राहतो आणि खड्डे तिथूनच जन्माला येतात का? निरंजनजी, निरंजन डावखरे माझा आवाज पोहोचलाय आपल्यापर्यंत? नमस्कार जी, आपण उत्तर द्यायचंय. तुमचा थोडा आवाज शेवटी क्रॅक झाला, तुमचा थोडा आवाज क्रॅक झाला, पण याच्यामध्ये एक निश्चितपणे आहे. आपण जसं सांगितलं ही वस्तुस्थिती आहे की अधिकाऱ्यांचं कॉन्ट्रॅक्टरांचं एक मोठं रॅकेट असतं आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे सत्ताधारी हे सहभागी असतात आणि त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांमधले काही लोक अधिकारी, काही अंशी त्याच्यामधले अधिकारी आणि हे कॉन्ट्रॅक्टर यांच्यामधला हा जो एक विशेष सर्कल आहे त्याच्यामुळे हे खड्ड्यांचे रस्ते का रस्त्यांचे खड्डे हा एक प्रश्न नेहमीच सर्वसामान्याला पडला असतो. आता एक नवीन ट्रेंड सुरू झाले ते म्हणजे बिलो भरायचं, बिलोचं टेंडर भरायचं, कामं घ्यायची आणि कामं करायची नाहीत आणि तरीही बिलं काढून घ्यायची. आता काम न करताही बिलं निघणं हेही महानगरपालिकेमध्ये चालू आहे. याच्या संदर्भातलंही सातत्याने आवाज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आम्ही घेतच आहोत. बाकीचेही बरेचसे लोकप्रतिनिधी या संदर्भातलं त्यांच्या महासभेतनं असेल किंवा आम्ही विधानसभा विधान परिषदेमध्ये हा विषय घेत असतो, पण हा जो खड्ड्यांचा जो हे आहे, जो रॅकेट आहे, आता जर आपण बघितलं तर या रस्त्यांच्या संदर्भातली ही भूमिका आज वारंवार चॅनल्सच्या माध्यमाने येत आहे आणि सत्ताधारी आता याच गोष्टीचं हे करून स्वतःच्या निवडणुकीचं एक बजेट याच्यामधनं निघेल. तुम्हाला असं वाटतं, तुम्हाला असं वाटतं का निरंजन डावखरे की येत्या महानगरपालिका मुंबईच्या पक्षीय पातळीवर खर्चाच्या तरतुदीच्या साठी मुंबईत खड्डे ठेवले जात आहेत, शिवसेनेला त्यातून आपला निवडणुकीचा खर्च काढायचा आहे? नाही, हे तर वर्षानुवर्षाचं हे सत्य त्यांना महानगरपालिकेमध्ये जे सत्ताधारी आता आहेत ह्या सत्ताधाऱ्यांनी नेहमीच रस्ते आणि रस्त्यांमधले खड्डे हे स्वतःच्या निवडणुकीच्या साठी निधी उभारण्याच्या माध्यमाने खर्च केलेलाच आहे. आपण असं सांगता आहात तर एकदा महत्त्वाचा मुद्दा आपणही आणला चर्चेमध्ये. अनिल गलगली सांगतायत शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असलेलं सरकार याचा विचार करतंय का की स्कूल बसमधून, शाळेच्या बसमधून शाळेत जाताना जर विद्यार्थ्यांना खड्ड्यांमुळे इजा झाली, समजा एखाद्या विद्यार्थ्याचा मणका सरकला, एखाद्या विद्यार्थ्याच्या कपाळाला बसमधला खुर्चीचा दांडा लागला बस खड्ड्यात आपटल्यामुळे, तर त्याची जबाबदारी कुणी घ्यायची? त्यावेळेला ना महापौर येणार आहेत, ना महापालिका आयुक्त येणार आहेत, ना राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत. निरंजन डावखरे, मग अशा वेळेला जबाबदारी निश्चित करायची कुणाची? आपण फार चांगला आणि महत्वाचा विषय करत घेतला अनिलजींनी आणि शिरोळे साहेबांनी. या विषयाला ज्यावेळेस सुरुवात घेतली
खरं तर या याच्यामध्ये आपण नेहमीच बघतो की ज्यावेळेस असं कुठला अपघात घडला किंवा अशी काही घटना घडली की त्याच्यामध्ये खालच्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवतात. थेट आयुक्तांना जर याच्यामध्ये आपण दोषी ठरवलं आणि त्यांच्यावरच जर कारवाई झाली तर निश्चितपणे या सगळ्या गोष्टीला एक आळा बसण्याची शक्यता जास्त आहे. आणि राजकीय हेतू याच्यामध्ये पूर्णपणे ज्यावेळेस आयुक्तांच्या अंगलट येत आहे असा विषय येतो त्यावेळेस निश्चितपणे त्यालाही आळा घालता येऊ शकेल. आयुक्तांना जर याच्यामध्ये आपण पूर्णपणे जबाबदार धरलं तर याच्यामध्ये आपल्याला काही अंशी या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक पूर्णविराम लागताना दिसू शकतो. पण आपण आताच्या घडीला राजकीय भूमिकेतून फक्त आणि फक्त आयुक्तांना जबाबदार ठरवणार आहात का त्यांचे जे पॉलिटिकल मास्टर्स राजकीय वरिष्ठ आहेत त्यांनाही जबाबदार धरणार आहात? नाही, निश्चित याच्यामध्ये स्टँडिंग कमिटीचे जे चेअरमन असतील किंवा त्याच्यामध्ये जे महापौर आहेत महापौरांचीही तेवढीच जबाबदारी असते कारण ते प्रथम नागरिक आहेत. त्यांची महापालिकेमध्ये बजेट अलोकेशन पासून प्रत्येक कारवाईमध्ये तेवढाच हातभार असतो आणि त्याच्यामुळे ही ड्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ही दोघांचीही इक्वल जबाबदारी असलीच पाहिजे. बिलकुल, आपण असं जर सांगत असाल तर येत्या काळातल्या निवडणूक प्रचारामध्ये खड्डा हा विषय किती महत्वाचा असणार आहे मुंबई ठाण्यात मुंबई महानगरामध्ये? हा लोकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. जसं मी मगाशी आपल्याला सांगितलं की याच्यामध्ये दोन लोकांचं ठाण्यामध्ये दोन लोकांचा खड्ड्यांमुळे जीव गेलाय आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य ज्यावेळेस मुंबईपासून ऑफिस वरनं निघतो त्याला ठाण्याला येता येता 2.5-3 तास लागतात आणि त्याच्यामुळे ठाणेकर तर प्रचंड त्रस्त आहेत या खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे. आणि हा एक महत्वाचा विषय निश्चितपणे लोकांच्यासाठी हा आहेच. थोडक्यात काय तर येत्या काळामध्ये खड्ड्यांची चर्चा थांबणार नाहीये, चर्चा राजकीय पातळीवरून पुढे जात जरी राहिली तरी आपल्याला लवकरात लवकर बिना खड्ड्यांच्या रस्त्यांवरून पुढे जायचं आहे. राजकारण्यांच्या हे लक्षात आलं तरच मुंबईकरांच्या नशिबात ते भाग्य येईल. आपण सर्व मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. या चर्चेमध्ये वेळमर्यादेपोटी तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.